कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। लहुजी शक्ती सेना वेळापूर शहर यांच्या व समस्त मातंग समाजाच्या वतीने लहुजी शक्ती सेनेचे तसेच तमाम बहुजनांचे नेते विष्णू कसबे यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाच्या न्याय व हक्कासाठी स्वतंत्र आरक्षण व अन्य विविध मागण्यांसाठी नागपूर ते मुंबई निघालेल्या मोटरसायकल रॅलीचे वेळापूर येथे स्वागत करण्यात आलं, तर मातंग समाजातील महिलांकडून ही भारतीय संस्कृती पद्धतीने स्वागत देखील करण्यात आलं। त्याचबरोबर वेळापूरमधील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात या प्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष कैलास भाऊ खंदारे हे बोलताना म्हणाले की लहुजी शक्ती सेनेचे सरसेनापती लहू श्री विष्णूभाऊ कसबे साहेबांच्या नेतृत्वाखाली मातक समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाच्या मागणीसह इतर महत्वाच्या मागण्या घेऊन गेल्या 13 तारखेला महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहरात या आरक्षण क्रांती मोटरसायकल महारॅलीची सुरुवात झालेली आहे। ही रॅली आज जवळजवळ 11वा दिवस या रॅलीचा आज मार्गक्रमणासाठी उजाडलेला आहे आणि जवळजवळ हा 18वा जिल्हा सोलापूर जिल्हा आहे। जवळजवळ 4500 किलोमीटरचा महाराष्ट्राच्या 32 जिल्ह्यांचा प्रवास करणारी ही आरक्षण क्रांती मोटरसायकल रॅली माननीय कसबे साहेबांच्या नेतृत्वाखाली या सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर गावामध्ये या ठिकाणी पोहोचलेली आहे। प्रचंड ढोल ताशाच्या निनादामध्ये प्रचंड समाज बांधवांनी महाराष्ट्राच्या या संपूर्ण प्रवासामध्ये अत्यंत उत्साहामध्ये या रॅलीचं स्वागत केलेलं आणि अलीकडच्या काळामध्ये सन्माननीय लहुश्री कसबे साहेबांच्या माध्यमातून लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील मातक समाजाला एकसंघपणे उभा करण्याची किमया माननीय विष्णूभाऊ कसबे साहेबांच्या नेतृत्वामध्ये होते आहे आणि येणाऱ्या 28 तारखेला सन्माननीय कसबे साहेबांच्या नेतृत्वाखाली लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून त्या राज्यकर्त्यांना शासन व्यवस्थेला मातक समाजाचं पिवळं वादळ हा संघटितपणा दाखवण्यासाठी आणि इथल्या मातक समाजाच्या संपूर्ण मागण्या तडीस नेण्यासाठी संपूर्ण समाज बांधवांनी येणाऱ्या 28 तारखेला महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरामध्ये मोठ्या संख्येनं यावत अशा पद्धतीचे कळकळीचं आव्हान मी या ठिकाणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं या रॅलीच्या वतीनं करतो आहे। माननीय, आजपर्यंत आपण नेत्यांना मजबूत करण्याचं काम केलं, आपण वेगवेगळ्या संघटनांना मजबूत करण्याचं काम केलं, आपण वेगवेगळ्या पक्षांना मजबूत करण्याचं काम केलं, तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मांग्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा जगेल तर देशासाठी बरेल तर देशासाठी क्रांतीवीर लहुजी साळवेंची प्रतिज्ञा माननीय विष्णूभाऊंनी अंगीकारली आणि जगेल तर समाजासाठी बरेल तर समाजासाठी हे वर्त हाताशी घेऊन माननीय कसबे साहेब या ठिकाणी निघालेले आहेत। त्यांच्या या यात्रेमध्ये या मार्चमध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत अशा पद्धतीचं कळकळीचं आवाहन करतो। यानंतर महासभेसाठी व रात्रीच्या मुक्कामासाठी ही रॅली अकलूज येथे रवाना, तर या कार्यक्रमासाठी वेळापूर पंचक्रोशीतील मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या कार्यक्रमाप्रसंगी वेळापूर पंचक्रोशीतील मातंग समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी अमोल साठे, कॉमन न्यूज मराठी, वेळापूर।